जय हिंद लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच आपण बघितलं की सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद चंबरकर आणि महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आज पुन्हा एकदा नवीन आदेश काढला त्या आदेशाच्या अनुषंगाने आपण पाहिलं की आठ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचं त्यांनी जाहीर केलं परंतु त्या आदेशाला सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विरोध होता असं चित्र दिसतंय तर आपण या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलो आहे माझी नगरसेवक पी रहमद शेख यांच्याबरोबर नेमकं हिंचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे जय हिंद जय हिंद माय पीर अहमद शेख सोलापूर एक नागरिक कॅशिसचे एक मुसलमान के हैशिसचे मैं ये कहना चाहता हूँ आज जो जिल्हाधिकारी और कमिश्नर और जिला परिषद के अधिकारी इन्होंने जो आदेश काटे इसके हम विरोध करते हैं क्योंकि अभी आठ तारीख से पंद्रह तारीख का जो आदेश है इसका हम टोटली निषेध करते हैं इसका हम ये कहना चाहते हैं कि आठ से आठ दिन का जो लॉकडाउन है उनका मकसद ये ऐसा हमें ऐसा महसूस हो रहा है कि हमको ये लग रहा है था कि हमें आठ दिन के जो लॉ ये इसके अंदर हमें आठ शीतिल दिया जाएगा जिसकी वजह से हम ईद हमारी सुकून से मनाई जाएगी इस मिसाल के तौर पर हमें ईद के माल खरीदने के लिए शुरुबे के सामान के लिए यह है जो तुम जो आज बंद किए गोश मच्छी अंडा मार्केट ये सब बंद किए तो आज हम ईद हमको रोज़ शहरी के लिए हर रोज़ दूध लगता है इफ्तारी के लिए खजूर लगते हैं इफ्तारी के लिए फल फ्रूट लगते हैं आज जो बंद करते हैं तो जानबूझ के हमारे साथ हमारे को हमारे साथ जो खेल खेल, खेल खेला जा रहा है ये खेल इन हम उसका विरोध करते हैं अल्लाह उसका अज़र उन लोगों को जो हमारे मुसलमान समाज के लोगों को जो जानबूझ के विरुद्ध ये कर रहे हैं हम उसका निश्चित करते हैं नेम का विरोध आदेशाला आहे का लॉकडाऊनला आहे आमच्या विरोध आदेशाला आहे लॉकडाऊनमध्ये आत्ता सोलापूरची सध्याची परिस्थिती दोनशेची पुढं किंवा सिटीचा ये कोविडचा येत नाही आत्ता ज्यावेळेला होतं आता कमी आहे आपण जम आपण जे आदेश काढले होते त्याप्रमाणे आम्ही सर्व लोक पालन करत आहोत सोलापूरचे सर्व नागरिक आत आठ दिवसात तर तुम्ही लॉकडाऊनमध्ये सर्व बंद केले याच्यासाठी आम्ही निषेध करतो मागं बावीस दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे आपण बघितलं असाल त्या लॉकडाऊनमध्ये रुग्णाची संख्या कमी होते असं आपल्याला वाटतं आहे का कारण आज त्रेपन्न जणांचा मृत्यू झाला आहे तुम्हाला काय वाटतं की लॉकडाऊन झाल्यानंतर हा विषय संपत आहे का लॉकडाऊनचं तर विषय संपत असं नाही त्याप्रमाणे सर्व लोक सोलापूरचे सर्व नागरिक लॉक आप शासनाच्या आदेश पालन करत आहेत त्याप्रमाणे जे सात ते अकरापर्यंत आहेत त्याप्रमाणे आपण खुला ठेवावा या आमच्या सर्व सोलापूरच्या नागरिकतर्फे मी आपले विनंती करतो कोल्हापुरात याप्रमाणे आठ दिवसात लॉकडाऊन तुम्ही केले होते तर ता आठ तासात ते लॉकडाऊन आपण कॅन्सल केले आम्ही उद्या आम्ही पालकमंत्री बरणेसाहेब येणार आहेत उद्या आम्ही आठ वा दुपारी दीड वाजता त्यांना निवेदन देणार आहेत आम्ही त्यांना कडक हे बोलणार आहोत आपण ताबडतोब ताबडतोबी आदेश आहे दूध मच्छी जे सर्व हे वस्तू आहेत याच्यासाठी जे केलेले आदेश ते रद्द करावा असं आम्ही त्यांना बोलणार आहे मुख्यमंत्र्यांशी आम्ही सर्व आमच्या सहाय्याच्या निवेदने आम्ही देणार आपल्याला असं वाटतंय का हे पालकमंत्री दत्ता भरणे यांचा षडयंत्र आहे असं वाटतंय का आपल्याला का सांगता तर येत नाही अचानक म्हणले तर का नसताना अचानक तुम्हाला हे करायचं असतं तर लोक सोलापूरचे लोक प्रतिनिधी आहेत त्याले समाजाचे लोक आहेत सर लोकाला बोलून मीटिंग घेऊन ते करायचं असतात आता पहिल्यांदाच बघतो की ताबडतोबी दोन लोकांच्या सोलापूरचं काय मालक नाहीत नाही उद्या पालकमंत्री येणार आहे आणि आज जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलं आणि उद्या पालकमंत्री आल्यानंतर हे आदेश रद्द करून मुस्लिम समाज किंवा अन्य समाजाचे वळवण्यासाठी पालकमंत्री हे करतायत का कस तसं का सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतंय शासनाचं तर असं तर कोणतं फक्त सोलापूरसाठी असे जे आदेश काढलेत त्याच्या आम्ही टोटल विरोध करत आहोत नाही आपण बघताय की एम आय एमचे इथं चाळीस पन्नास हजार मत आहेत मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी राष्ट्रवादीने हे गुगली टाकले असं वाटतंय का आपल्याला काच सर सा, चांगना अवघड हो आहे थोडं कसं काय का माहिती आहे का त्या आज सर फक्त गरीब लोक असं सोलापूर शहर आहे एक कामगाराची वस्ती या आहे एम आय डी तर मी माझे कारखान्यात का एम आय डी सीत बघतो की एवढे त्रास आहे लोकाला जे लोकाला खाण्यापिण्याचं झाला आहे आता तुम्ही आठ दिवसाचे हे बंद बनले तर कसं काय होणार हो आठ दिवसाचं तुम्ही दूध ठेवू शकतो का आठ दिवसाचा भाजीपाला ठेवू शकतो का आठ दिवसाचा का तुम्ही टमाटे ठेवू शकतो का आठ आम्हाला तर आम मुसलमानाला पाटी सैरीला आम्हाला ताजा प, प करावं लागतं संध्याकाळी स स संध्याकाळी त्याला लागतं आहे आम हे करा चाहते आहे की जाणबूज केमे तर ऐसा लग रा की हे आठ दिन के लिए सोलापूर के कपड़े के दुकान को सुबह सात से ग्यारह तक खुला करेंगा चप्पल दुकान खुला करेंगे जो लोग को जो जो सुविधा है अभी हजाम को दुकान है क्योंकि हम रमज़ान के अंदर ईद के लिए हमको हजामत करना सौ के ज़रूरी है वो खुला करेंगा इसके बावजूद जानबूझ के जो आठ या सिर्फ सिर्फ रमज़ान के लास्ट आश्रय में ये जो किए हैं जानबूझ के कया ऐसा में लग रहा है नहीं उधरतर पालक मंत्री एन होते हैं आणि पालकमंत्री येण्यापूर्वीच हे निर्णय घेण्याची एवढी गडबड जिल्हा प्रशासनाने काय केली याचं यामागचं कारण काय असू शकतं आहे का तंत्र श प्लॅनिंग करूनच केलेले आहेत पालकमंत्र्याला ते याच्या त्याने येऊन कॅन्सल केलं तर सर्व लोकांना खुश व्हावं असं त्यांचा का तर्क त्यांच्यावरचे काय तर आदेश असेल त्याप्रमाणे केलं असं वाटत असेल थोडंसं नाही आज आपण बघत आहे की बावीस दिवस झाला लॉकडाऊन सुरू आहे पण रुग्णांची संख्या कमी होत नाही आहे आणि मरणाऱ्या नागरिकांची सुद्धा संख्या कमी होत नाही जिल्हा प्रशासन चांगलं काम करत आहे महानगरपालिका आयुक्त चांगलं काम करतं असं वाटतंय का आपल्याला का लोक तर पालन करतात आता बघा आता सोलापूरचे जे सिटीचे आहे दोनशे पुढे आता क कोविडचे पेशंटच नाही की जे पूर्वी आठशे नऊशे हजार बाराशे होते आज आता चार पाच दिवसात बघा की एवढं कमी असून अचानक केले म्हणलं तर आता काम कळले ना कोरोना वाढतो आहे म्हणून लॉकडाऊन करत होते आता कोरोना कमी होताना लॉकडाऊन करतात असं वाटतं हा लोक कोरोना कमी होत असताना कर करतात याच्यात का की आम्हाला फक्त आम्हाला त्रास देण्याच्या हेतूनही करत असाल सोलापूरचे जनतेला त्रास देण्याचा हेतू आहे असा वाटत वाटतं आम्हाला जर समजा हे लॉकडाऊनचा निर्णय रद्द नाही झाला तर आपण कोणत्या पद्धतीने आंदोलन करणार आहे लॉकडाऊनच्या कॅन्सल न जातं आम्ही रोडवर उतरू आमच्या सर्व लोकाला घेऊ आम आमच्या समाजाच्या लोकाला घेऊ इतर सर्व समाजाच्या लोकाला घेऊ कामगार वर्गाला घेऊ सर्व घेऊन आम्ही मोर्चे आम आम काढू कलेक्टरला भेटू मुख्यमंत्रीला भेटू पंतप्रधानाला देऊ आम्ही सर्व निवेदन देणार आहोत हे होते पिरामद शेख आपल्याबरोबर की महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचा आज विरोध करत आहेत आणि उद्या जर हे आदेश मागं नाही घेतला तर रस्त्यावर उतरण्याचे त्यांनी आज आवा जाहीर केलं आणि हे जिल्हा प्रशासनाला मोठं आव्हान मांडलं तरी ते वावगं ठरणार नाही लोकप्रधान न्यूज चॅनलमधून मी जमीर शेख माझ्यासोबत लालसाहेब शेख आपल्यासोबत दुसरे एक पाहुणे शकील मौली जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस आहेत आपण त्यांच्याशी ह्या लॉकडाऊनसंदर्भात चर्चा करणार आहोत की नेमकं कोणत्या कारणासाठी ते लॉकडाऊनला विरोध करत आहेत जय हिंद काय म्हणणं काय आपलं ते सर्वत्र मी लोकप्रधान न्यूज चॅनलचे सगळे जे संपादक आहेत आणि सगळे त्यांचे सहकारी आहेत यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी समाजाच्या जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याबद्दल त्यांनी त्यांचे नेहमी आवाज उठवतात आणि हे चॅनल गरिबांची आवाज म्हणून थोड्या दिवसातच खूप नावलौकिक त्यांनी कमावलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि लॉकडाऊनला आमचा विरोध नाही हे प्र सर्वप्रथम हे करा कारण का आमच्या युती शासनाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे साहेबांनी जे लॉकडाऊन केले के ला। ते सगळ्यांशी विचार मिनाव करून एक दहा पंधरा दिवसाचा वेळ घेतले त्यांनी प्रत्येक समाजातील आणि वरिष्ठ या क्षेत्रातील तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा केली आणि लॉकडाऊन केलं आणि लॉकडाऊनमध्ये लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला पण त्याच्यामुळे सात ते अकरा या वेळेचा लोकांना भाजीपाला फळे दूध जीवनावश्यक जे वस्तू आहेत ते खरेदीसाठी मुभा दिली होती हे चांगलं होतं लोक पण कसं आहे की कोविडला उत्स्फूर्तपणे त्याने सकार देत होतं हे सगळं बरं बरं चाललं होतं आणि ह्याचा परिणाम पण चांगला दिसत होता देवाच्या कृपेने अल्लाच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या कमी होत होती त्याचे परिणामसुद्धा चांगले होत होते पण आत्ताच आम्हाला वार, व्हॉट्सअपवर बातमी आली की कलेक्टर साहेब आणि महापालिकेचे आयुक्त यांनी हुकुमशाही पद्धतीने हिटलरला जसा हिटलरशाही हिटलर जसं डिसिजन घेत होता त्याप्रमाणे लोकांना न विश्वासात घेता लोकप्रतिनिधींना विश्वास न घेता सोलापूर जिल्ह्यामध्ये आमदार आहेत खासदार आहेत नगरसेवक आहेत महापौर आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत यांच्याशी जी तुम्ही चर्चा करायची होती की बाबा त्यांना प्रशासनामध्ये त्यांनी जे वरिष्ठ आहेत त्यांना असं कळलं असेल की नाही बाबा आता दोनशेच्या आत कोविडची संख्या आहे ह्या आठ पंधरा दिवसात एकदम दोन हजार रोज पेशंट वाढणार आहे असं त्यांनी आम्हाला समजून सांगितलं असं तर आम्ही त्याच्या डिसिजनची समज होतो त्याच्यात हे नाही आहे आम्ही शेवटी समाजाच्या पुढं आम्ही नाही आहे समाजामध्ये सोलापूर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दे, आमच्या देशामध्ये ते दे शांतता राहावी सुव्यवस्था राहावी सगळे लोक समाधानी राहावेत हीच आमची इच्छा आहे आणि त्या हिशोबाने आम्ही प्रत्येकजण जे डिसिजन घेतलं होतं त्याचं आम्ही का प परिपूर्णपणे आम्ही त्याचं पालन करत होतो पण अचानक हे सात ते अकराच्या जे डि त्यांनी जे चाललं होतं ते कॅन्सल करून अत्यंत खडक लागलं फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सेवा चालू ठेवायचा आणि बाकी सगळं बंद करायचं आणि उद्या पालकमंत्री येणार आहेत मला तर हे पालकमंत्रीचा खेळ वाटत आहे पालकमंत्रीनी परवा ते सीट हरली मंगळवेड्याची आणि आमचे समाजाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री जे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून गोरगरिबांची अवराध हो, सेवा करतात सिव्हिलमध्ये त्याचा त्यांनी अपमान केला आणि त्याच्याबरोबर काही राष्ट्रवादीची बगल बच्चे होते त्यांनी तर त्यांना सांगायचं होतं नाही बाबा हे बाबा मिस्त्रीचं काम आहे तिथं बाबा मिस्त्री असा आहे आणि त्याच्यामुळं खास करून सोलापूर शहराचे जे गोलगरीब गरीब ज जनतेची जे मनं खूप दुखावलेली आहेत हा पालकमंत्री काही कामाचा नाही आहे यांनी ही काहीतरी नाराजी करून आपली प्रशंसा उडून घ्यायचा हे प्रयत्न करू लागला आहे कारण त्यांनी उद्या येणारे हे अचानक कलेक्टर आणि ते महापालिकेचा आयुक्त ते भिमजीकर आहे महापालिकेचा आयुक्त त्याला काही लोकांची देणं घेणं नाही फक्त ऑफिसमध्ये बसून ते मनमानी डिसिजन घेत बट कलेक्टर साहेब तर सगळ्यांचं ऐकून घेतात शंभरकर साहेब चांगले आहेत सगळ्यांचं ऐकून घेतात त्यांनी एक डिसिजन कसं कुणाच्या प्रेशरला घेतलं ते एक शोधाचा विषय आहे आणि आमच्या मुस्लिम समाजाचा रमजानचा ईद आहे आता कलेक्टर साहेबांचा आणि आयुक्त साहेबांचा सा आज आदेश आहे की आज आणि उद्या दोन दिवस तुम्ही काय खरेदी करा करून घ्या नंतर सगळं बंद आहे तर साहेब आमच्या गोरगरीब घरांच्या फ्रीज नाही आहे हे भाजीपाला आणि हे नाशवंत वस्तू आहेत आठ आठ दिवस ते फ्रीजमध्ये टिकू शकत नाही आहे आमच्या मुस्लिम समाजाची ही एकच सण आहे जे सगळे लोक हे सण साजरा करतात कुठून उधार पैसे आणतात हे आणतात सगळे करतात आणि शासनाने सुद्धा गोल गरीब लोकांना जे रिक्षावाल्यांना आणि बाकी गो गोल गरीब कामगारांना मदत करण्याचा अजून त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि ह्याचा असंतोष उद्रेक होईल हे आदेश तुम्ही काहीच नाही केलं तर लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येईल येतील आणि सोलापूर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाडतील तर प्रशासनाने या बाबतीचा गंभीरपणे विचार करावा आणि हा जे आदेश आहे हे ताबडतोब रद्द करावा ही माझी प्रशासनाला आणि ते येणाऱ्या पालकमंत्र्यांना विनंती आहे ते की त्यांनी हा आदेश रद्द करावा आपणसुद्धा सत्तेमध्ये आहात तुमचं काँग्रेस पार्टीसुद्धा आहे मग तुम्ही याबाबत वरिष्ठांपुढे हे घराने मांडलं आहे का तुम्ही आम्ही परवा बाबा बिसीच्याबद्दल जे आता हे झालं त्याच्याबद्दल आम्ही नानो पटेल आमचे युवक जे अध्यक्ष आहेत सत्यजित तांबे आणि बाकीचे वरिष्ठ आमचे आरिफ नसीम खान मुझफ्फर हुसेन आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष एम एम शेख यांना आम्ही मी प्रत्यक्ष फोनवर बोललो की साहेब हे अल्पसंसंख्या समाजाचा एक तळागाळातील एक चांगला कार्यकर्ता आमचा बाबा मिस्त्रीला त्यांनी असं वाटतं आहे तर सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला त्यांनी कसं वाटतं मला असं वाटतं आहे की दत्ता भरणे हे हवेत आहे त्यांनी शरद पवारसाहेबांच्या जन जे जे जाणता राजा आहे जे जननेता आहे त्याचं त्यांनी आदर्श घेऊन काम करावं नाहीतर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी सप्तशावर राहणार नाही त्याचाच परिणाम परवा मंगळवेळा आपल्याला दिसलेला आहे उजनीचं पाणीसुद्धा त्यांनी इंदापूरला घेऊन जाण्याचा जे तुकलगी जे निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा असंतोष आहेत आंदोलन होऊ लागले तर माझी विनंती आहे आमच्या सगळ्या नेत्यांना की ह्याला ताबडतोब तुम्ही बदला एक चांगला कार्यक्षम पालकमंत्री तुम्ही इथं द्या आपण बघितलं आहे की आपण सांगितलं की आपण सत्तेमध्ये आहात आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आहे आपण म्हणताय आहे की लोकांच्या खात्यावर अजूनही पैसे आले नाही त्याचं कारण काय मुख्यमंत्री साहेबांनी एवढी मोठी घोषणा केली गरीब कामगारांसाठी रिक्षावाल्यांसाठी पैसे का भेटले नाही गरीबांना साहेब याचा कसं माहिती आहे का मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे परवा काही पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन टॅपिंग करून ओपन केलं तर हे जे अधिकारी जे आहेत ते युतीशास्त्राचे मधले आहेत आणि आर एसचे बचे बगलबच्चे आहेत ह्या अधिकाऱ्यांची लिस्ट काढून त्यांना हुडकुल खड्यासारखे यांना तुम्ही की करून जोपर्यंत बाजूला काढणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही आदेश द्याल त्याची अंमलबजावणी लोक काढणार नाही माझं स्पष्ट मत आहे जे अधिकारी जे आहेत ये जे आर एस सीची निगडी आहेत जे फडणवीसनी आणि यांनी जे बसवलेले आहेत ते अधिकाऱ्यांना तर मिळकून ताबडतोब त्यांना साईड पोस्टवर टाकल्याशिवाय आता मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येकाला आदेश दिलेला आहे मुख्यमंत्री महोदयांनी आमचे उद्धव ठाकरे खूप चांगलं काम करतात प्रशंसनीय आहे त्यांचं काम पण त्यांच्या अंमलबजावणी अंमलबजावणी खरं करू नये ते अधिकारी लोक तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि आमच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सदा पवारसाहेबांनी आ, या प्रकार जास्ती ते लक्ष घालवावं आणि गोल गरीब जनतेच्या जे जज खात्यावर पैसे ताबडतोब जमा करा रहे। आता पण परवा पण बघितला महानगरपालिका आयुक्तांनी आदेश काढला होता दोन दिवसाचा आठवडा लॉकडाऊन शनिवार रविवार बंद पण राज्य शासनाने म्हटलं की सात दिवस सुरू ठेवायचं नेमका महानगरपालिकेचा आयुक्त असेल किंवा जिल्हाधिकारी असतील ते चुकीच्या पद्धतीने आदेश काढतात असं आपल्याला वाटतं का नाही नाही शासनाने पण असं त्यांना निर्देश दिलेले आहे की काही निर्णय तुम्ही लोकल पातळीवर घ्यावे तर त्यांना काहीतरी असं वाटत असाल तर आता महापालिकेचे लोक घरोघरी जाऊ लागलेत चौकशी करू लागले तर त्यांचं कार्ड देऊ लागले तर काम चाललेलं आहे पण अचानक हे जे जे आहे याच्यात काय राजकारण आहे काळात बेन आहे याचा विचार करावा की खरं म्हणजे पालकमंत्र्यांबद्दल खूप नाराजी आहे जनतेमध्ये निष्क्रिय पालकमंत्री आहे हा पालकमंत्रीनी हे डिसिजन त्यांना घ्यायला लावून अजून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून हा डिसिजन घ्यावा असं मला वाटतं आणखीन एक महत्त्वाचं आपण पाच दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे पाच दिवससुद्धा सेमच आहेत मग शनिवार रविवारी का कोरोना घरी असते का हो आता हे पंधरा दिवसामध्ये त्यांनी बावीस दिवस झाले लॉकडाऊनला सगळं व्यवस्थित चाललं होतं आमच्या समाजाचे अशी मागणी आहे की जे गरीब जे लोक आहेत सुकामेवा आहे चप्पल आहे कपाळ आहे कापड्याचं दुकान आहे यांनी तुम्ही जे कोविड लॉज जे आहेत याचं पूर् परिपूर्ण तुम्ही याचं पालन करून तुम्ही या लोकांना एक ही लोका चार दोन चार दिवस परमिशन द्या अशी आमची कळकळीची विनंती आहे की लोकांनी लाखो करोड रुपयाचा माल आणून स्टॉक केलेलं आहे अक्षरचार रडून आले तर व्यापाऱ्यांची अशी हातात आहे की काही लोक आता ते थोड्या वेळाने आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे तर शासनानेसुद्धा सुद्धा हे शासनाने आणि शासनाने हे नेमलेले जे अधिकारी आहेत याचा त्यांनी ते गैरवापर करू नये आपल्या पा पदाचा अधिकार क्षेत्राचा गरीब जनतेचं आणि व्यापाऱ्यांचं कष्टकरी लोकांचं शेतकऱ्यांचं यांनी प्रत्येक बाबतीत विचार करून त्यांनी त्यांचा ते निर्णय घ्यावा विकेंड लॉकडाऊन लावण्याचा अर्थ काय होता श हे चुकीच आहे चुकीच आहे शनिवार रविवार काय तुमचं काय करोना शनिवार रविवार घरात बसणार आहे ते येणार नाही असं काही नाही आहे पण घेतलं त्याने डिसिजन ते सुद्धा आम्ही मान्य केलं एक सामे सामाजिक बांधिकी म्हणून एक आमचे शास्त्राचेच अधिकारी आहेत आमचेच अधिकारी आहेत म्हणून आम्ही ते मान्य केलं पण त्याचं त्यांनी अतिरोग करू लागलेत तर याच्याबद्दल समाजामध्ये लोकांमध्ये खूप असंतोष आहे आणि याचा उद्रेक राहिल्याशिवाय राहणार नाही लोक हे आदेश लागू केले तर लोक रस्त्यावर उतरतील आणि सोलापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर हे कलेक्टर आणि हे महापालिकेचे आयुक्त याला जबाबदार राहतील हा माझा त्यावर स्पष्ट आरोप आहे शहरातला भला भला मोठा भाग शहरमध्ये येतो आणि शहरमध्ये आपल्याच पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे आमदार आहेत त्या त्यांनासुद्धा विश्वासात न घेता हे निर्णय घेण्यात आला आहे का नाही त्यांना पण घेतलं नाही विश्वासात प्रणी त्यांना विश्वासात घेतला तर त्यांनी डिसिजन घ्यायला लावलं मी तर पहिल्यांदा मी माझ्या याच्यात सांगितलं की जे लोकल लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक आमदार आहेत खासदार आहेत महापौर आहेत नगरसेवक आहेत यांच्याशी तुम्ही सल्ला मसलत करून आणि समाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये जे लोक है, है, आ, काम करतात अशा प्रमुख लोकांचे काही पत्रकार बंधू आहेत आपल्यासारखे जे समाजामध्ये फिरतात त्याला समाजाची जी जनतेची त्यातलं जाण आहे ह्या लोकांशी तुम्ही चर्चा करून हे डिसिजन घ्यायला पाहिजे होतं तुम्ही अचानक लगा पालकमंत्री येण्याच्या पूर्वी काय तुम्हाला पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं काय हे डिसिजन घ्यायला हे कळू द्या जनतेला मग पालकमंत्र्यांना आम्ही सोलापूर जिल्हापर्दी करू त्याने असं डिसिजन घेत असेल तर यापूर्वीसुद्धा आपल्या शहराध्यक्षांनी सांगितलं होतं एक मे पूर्वी पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही परंतु पालकमंत्री जिल्ह्यात एका दिवसा अगोदर आले तुमचे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते गायबच झाले होते बंगालला गेले होते का प्रचाराला नाही नाही बंगालचा काय प्रश्न नाही आहे बंगालमध्ये बंगाल तर रा, आमच्या राहुल गांधींनी डिसिजन घेतला त्याच्यामुळे तर मोदीला सभा कॅन्सल करायला लावले आणि तिथं जातीवादी जी पार्टी आहे भाजप आर एस एस त्यांचा जो दूरचा प्लॅन होता तिथं ममता बॅनर्जीसाठी चांगली सेक्युलर विचारासाठी जी मुख्यमंत्री झाले त्याच्याबद्दल काही नाही आम्ही काँग्रेसवाले काय करतो खूप आमच्यात सहनशीलता आहे आम्ही महात्मा गांधी मौलाना आझादच्या विचाराचे आहे आम्ही बघतो आणि नंतर डिसिजन घेतो ह्या वेळेला सुद्धा एवढे प्रश्न समाजात निर्माण झाले एवढं लागलं झालो आम्ही आमच्या घरात गपवतो पण हे अतिरेक घरावर आम्हाला उतरावं लागलं जेव्हा अजून अतिरेक होईल पालकमंत्राचा हे सोलापूर साहेब हे यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी सातत्यापूर्वी सातत्य भोगलेलं आहे हे सोलापूर शहर आहे सोलापूरमध्ये गेला सोलापूर तर हे सोलापूर खूप काय खरं हे नाही आहे आणि एकदा इथले लोक बितरले तर कुणाच्या बापाला हे इथं हे करा देत नाही तर हे पालकमंत्र्याला अजून नवीन आहे जसं त्याला माहीत नाही आहे त्यांनी सोलापूरच्याबद्दल अजून माहिती करून घ्यावी पालकमंत्र्याकडून काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक अपमान करणं किंवा जाणीवपूर्ण कुत्सं करणं असं आपल्याला वाटतं का नाही असं त्याला हे दिसणं फक्त बाबा मिस्त्रीबद्दल ते आमच्या लक्षात आलं पण बाबा मिस्त्रीसारख्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला त्यांनी अशी वागणूक दिलं असल तर आमच्यासारखं तर काय हो आम्हाला तर गिल्ली उडवलं सगळं तरी उडवल बाबा मिस्त्रीसारखा एक चांगला कार्यकर्ता चांगला नेता जे समाजासाठी सिव्हिलमध्ये अहोराचं तरी काम करताय किती काम करताय साहेब त्याचे हां त्याला तुम्ही हे तू बाहेर राहा म्हणून ते डी सी पी मॅडम येते त्याला त्यांनी थांबवते हे त्याचं आपण आहे सिव्हिलमध्ये काय चाललं आहे का नाही त्यांना बाबा मिस्त्रीला जेवढं माहीत आहे तेवढं माहीत ते 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 नाही ना तुम्ही उद्या हा लॉकडाऊनचा जर विचार मागं नाही घेतलं तर काय कारवाई काय कर आंदोलन करणार आम्ही काय नाही लोक स्वतः उत्स्फूर्तपणे घेते आम्ही लोकांना विनंती करतो सो बी सो सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेला व्यापाऱ्यांना जनतेला सगळ्यांना मी विनंती करतो की या आदेशाला तुम्ही जो मानू नका रोडवर तुम्ही येऊ आणि याच्याबद्दल तुम्ही त्रिव आंदोलन हे करा आम्ही तुमच्यासोबत आहोत आता आपण बघितलं की शिकील मोलींनीसुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि आपण पाहिलं की ज्याच्याकडे काहीच नाही आहे सुद्धा अडचणीत आहे आणि ज्या दुकानदाराने भरपूर मोठा माल भरून ठेवला हो आहे तेसुद्धा अडचणीत म्हणजे दोन्हीही ज्याच्या ज्याच्या पोटात अन्न नाही तोही आत्महत्याच्या विचारात आहे आणि ज्याचं दुकानात माल भरणं तेसुद्धा आत्महत्या आत म्हणजे विचारात आहे हे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्र्यांनी हे राजकारण करत आहे का असा सुद्धा आरोप मौलींनी केला तर नक्की पाहूया की उद्या नेमकं काय घडतंय आणि काँग्रेसवाले खरंच पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करणार की पुन्हा एकदा हवेत गोळी मारणार हे मात्र येणारं काळच ठरवेल धन्यवाद